मास्तर शेवटची आशा राघव मोठं नाटक केलं पाहिजे। हॅलो सर। तू आता इतक्या उशिरा गौरीच्या वडिलांची तब्येत? नाही नाही ते ठीक आहे सर, तुम्ही हॉस्पिटल मध्ये पैसे भरलेत ना तर ते पैसे परत करायला तेव्हा माझ्याकडे नव्हते, पण ऐन वेळेस तुम्ही सर मदत केली सर, थँक्यू। अरे आता नकोय पैसे मला परत, राहू दे। नाही पण ते गौरीला आणि बाबांना आवडणार नाही, आणि बाबांची अवस्था अशी आहे की त्यांचं स्वाभिमान जपणं हे माझं कर्तव्य। पण तू त्यांचा? नाही मी त्यांचा तसं कुणी लागत नाही। आणि सर खरं सांगू का, म्हणजे गौरीला मी पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा मला माहित नाही पण मी तिच्या नकळत प्रेमात पडलो सर। आणि मग लग्नाची स्वप्न बघितली, संसार करण्याचं स्वप्न बघितलं आणि सॉरी सर मी काय बोलतोय मला कळत नाहीये, पण प्लीज सर तुम्ही हे पैसे घ्या सर प्लीज। अरे नाही मी नक्की घेईन पैसे, पण आता राहू दे, कारण गौरीचे वडील असून हॉस्पिटल मध्ये तर किती खर्च येईल याचा अंदाज आता बांधता येत नाही ना, पटकन गरज पडू शकते, आता राहू दे नंतर दे। नाही सर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते मी मॅनेज करतो सर। सर प्लीज पण तुम्ही नाही म्हणू नका, तुम्ही ऑलरेडी खूप केलंय सर, प्लीज सर हे पैसे घ्या। ठीक। आणि सर मी एवढ्या रात्री तुम्हाला मी त्रास दिला सॉरी। नाही काय प्रॉब्लेम, येऊ मी। हा मुलगा खरंच चांगला वाटतोय। काय म्हणजे तिकीट आहेत फिल्मची, कॉलेज संपल्यावर आपण फिल्मला जाऊया। ए मला नाही बघायचं, तू जा। फिल्म बघायची नाहीये की माझ्या बरोबर बघायची? रागिणी तुला माहितीये मला सिनेमा वगैरे बघण्यात काहीही रस नाही, आभा जर खूपच मागे लागले ना तर मी जातो कधी तरी। मग आज चल ना प्लीज, अभी प्लीज, अभी बघ ना सगळं कसं डलडल आहे, आपण फिल्मला गेलो की फ्रेश वाटेल, है ना, चल ना। रागिणी मला नाही यायचंय, मला नाही इंटरेस्ट। तू त्या दरेकर मॅडमला विचार ना, त्यांना घेऊन जा। ऑप्शन्स नकोय ता मला कशाचच। एनीवे सी मी तिथे वाट बघतेय तुझी, हा, अँड आय होप तुझ्या मैत्रिणीला तू एकटं सोडणार नाहीस। ठरव काय करायचं ते। हे अभी, अरे तिला ऑप्शन नकोय, तुला हवाय, सांग ना तिला। मला ना तिच्याशी वादच घालायचा, इथे रणशिंग फुंकलं ना की डायरेक्ट आमचं घर हादरून जात का? अरे ती अर्पिताशी वाद घालत बसते घरी, जाऊ तिचं डोकं खाते। मग आता काय, जा आलिया भोगासी। हा कोणाचा नंबर आहे? हॅलो। हा सर मी गौरीची आई बोलतीये, मिसेस पाचपुते। हा बोला, गौरीच्या बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ते बरे आहेत आता, आणि आज हॉस्पिटल मधून सोडतो असं म्हणाले डॉक्टर। अरे वा चांगली प्रगती आहे सर। खरं तर तुमचे खूप उपकार झाले तो, पण अजून एक उपकार कराल आमच्यावर? काय उपकार वगैरे काय म्हणताय, सांग ना काय मदत करू। मी तुम्हाला म्हणाले होते ना की गौरीशी बोला लग्नाबद्दल म्हणून। हो मी तुम्हाला म्हटलं मी बोलतो, पण ती आहो 2-3 दिवस झाले कॉलेजला आलीच नाहीये। हो म्हणूनच मी म्हणते की आज यांना भेटायला म्हणून तुम्ही घरी याल का? घरी म्हणजे कसं, गौरीशी तुम्हाला बोलता येईल आणि सर खरंच सांगते
राघव सारखा मुलगा आम्हाला ना शोधूनही सापडायचा नाही हो गौरीसाठी. आणि मी तुम्हाला म्हणाले होते ना की वेळ खूपच कमी आहे हातात. हो तुम्ही म्हणाला होतात मला. हां सर प्लीज मी तुम्हाला सांगते की घरी या. कसं आहे ना सर की आमची गौरी तुम्हाला खूप मानते. ती तुमचा शब्द खाली नाही पडू द्यायची सर. आणि तुम्ही समजावलं ना की सर ती खरंच लगेच समजेलो. तुमच्या एका सांगण्याने माझ्या गौरीच्या आयुष्याचं भलं होईल हो सर. सर प्लीज नाही म्हणू नका. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर. ठीक आहे मी ठीक आहे येतो. थँक्यू सर. आम्ही तुमची वाट पाहू. काय झालं वहिनी काय म्हणाले सर येत आहेत ना. हो ग येतो म्हणाले. चला देवच पावला. वहिनी एकदा का गौरीचे हात पिवळे झाले ना की आपण तिच्या जबाबदारीतून मोकळे. काय काय हो हो ना मी काय म्हणतो वहिनी आता गौरी तिकडेच आहे तर मी जातो ना गौरीकडे दादाला आणायला. हा हो ठीक आहे भाऊजी या जाऊ. आलेच तुम्ही कुठे चालले आता. काय गरज आहे हॉस्पिटलला जायची. तू मास्तर इथे असताना ना मला थांबायचं नाही. येतो मी. का एकदा गौरी या घरात ना गेली ना की हे घर मी माझ्या नावावर करायला मोकळी. काय रे गौरीच्या बाबांना बरं नाहीये का. तरी दोन दिवस झाले दिसली नाही कॉलेजला. तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. बाप रे मग तू काय घरी चालास का तिच्या. गौरीला लग्नासाठी तयार करा अशी विनंती केली तिच्या आईने. काय आणि तू तिला समजवायला चाललायस लग्न कर म्हणून. सॉरी अभि एक विचारू का. नाही म्हणलं तर विचारणार नाहीयेस का. नाही मी विचारणारच आहे. मग हे सगळं तू करतोयस ते गौरीचं भलं होण्यासाठी का तिच्यापासून सुटण्यासाठी. तिच्या भल्यासाठी ज्यात माझंही भलं आहे. ती लग्न करून एकदा परदेशी गेली ना की माझी या सगळ्यातनं सुटका होईल. नाही अभि गौरी लग्न करून कॉलेज सोडून गेली की तू सुटणार नाहीस. जेव्हा तन्वीला मागे सोडशील ना तेव्हाच सुटशील. सावकाश आई अगं आले ते सुखरूप घरी. आता कशाला रडतीयस बाबा. चल सावकाश. हा शोभा जरा पाणी अंग पटकन. हो वहिनी आणते. हा मना कुठे दिसत नाही. शाळेतून आला नाही का अजून. किती वाजले. हा अहो आलाय तो मित्राकडे अभ्यासाला पाठवले त्याला. त्याची 6 महिने परीक्षा आहे. आता अभ्यास नको करायला त्यांनी. आणि काकाही इथेच गेलाय येईल. मी जरा जेवणाचं बघते. हा तुम्ही आराम करा. पुन्हा गोळ्या घ्यायचे आहेत ना. घ्या पाणी. आणि भाऊजी आता तुम्ही कुणाचीही काळजी करायची नाही. करेक्ट एकदम बरोबर बोललीस तू काकू. आता तुम्ही अजिबात कशाचीच काळजी नाही करायची. कळलं मला. लक्षात आहे माझ्या. तू पण आता अभ्यासाला लाग. माझ्यामुळे तुझे 4-5 दिवस कॉलेजचे फुकट गेले. तिच्या अभ्यासाची काळजी करायला तिचे सर आहेत की. कोण अभिमन्यू सर ना. दुसरं कोण. करेक्ट ओळखलेस तू काकू. मी आता तोच विचार करत होते की जो काही 4-5 दिवसांचा अभ्यास बुडाला आहे तो कव्हर करण्यासाठी सरांना विचारते की त्यांच्याकडे क्लासला येऊ देत का. आणि मला खात्री आहे सर नाही नाही म्हणणार. लईच भले माणूस दिसतात तुझे अभिमन्यू सर. मुलांना त्यांची पुरळ पडत असेल नाही. अगं हो खरंच खूप चांगले. तुला माहितीये शिकवतात तर इतकं छान ना की सगळ्यांच्या डोक्यात सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित बसतात. ते जरा स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे सतत अशी चिडचिड करत असतात. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का
सुरुवातीला ना विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो की असे खडूस आहेत की काय. म्हणजे माझाही झाला होता बरं का तसा गैरसमज. पण एकदा का तुम्हाला हे कळलं ना की ते जे काही करतायत ते आपल्या भल्यासाठीच करतायत की मग त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. सर जे काही करतात ना ते फक्त आणि फक्त समोरच्याच्या चांगल्याचाच विचार करून करतात. आता बघ ना आपल्यासाठी काय कमी केलंय का त्यांनी. त्यामुळे अभिमन्यू सरांनी सांगितलं की माझ्यासाठी तो शेवटचा शब्द. त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो. तुझा तुझ्या सरावर अंधा विश्वास आहे ना गौरी हेच बरं आहे बघ. म्हणजे कस आमचं काम सोपं होईल. आता कुठेही प्यायलो तरी लोकांना वाटेल नारळ पाणी पितो. असाच एक शेवटचा जबरदस्त परफॉर्मन्स दे म्हणजे माझ्या त्या टकल्या भावानं डायरेक्ट तुझ्या लग्नाची तारीखच काढली पाहिजे. अरे तुझ्या टकल्या भावापेक्षा त्याची पोरगीत चिवट आहे. तिला हो म्हणायला शिकवलं नाही काय रे. नुसता आपला नन्नाचा पाडा. अरे आता तीच काय बाप आमचा ढगात असलेला आजचा सुद्धा होच म्हणणार. अरे अशी सेटिंग लावली आहे मी. तू आता फक्त बँड वाल्यांना रेडी कर. ते पण मीच करायचं. तू काय करणार फुकटचे पैसे खाणार आणि काय प्लॅन रेडी केला रे तू. काय सेटिंग लावले सांग जरा राघव. अरे या विघ्नेशचं काम असं असतं ना की साप भी मर जाय और लाठी भी ना तुटे. म्हणजे अरे आता त्या गौरीच्या सराच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायचं ठरलंय ना. काय आज घरी येतोय तो मास्तर. खरंच काय वात आहे काका. त्याला तर मी बाटलीत उतरवलाच आहे. असं टू इन वन इम्प्रेशन पाडतो ना. दोघं मिळून डायरेक्ट गौरीला बोलल्यावर बसवतील की नाही बघा. हा आत्ता कसं. अरे एकदा का तुझं लग्न झालं मग जेवढी तुला खरवडून मलाई खायची तेवढी का. अरे तुला कोण रोखणार आहे राघव. राघवराव दे या सगळ्याचे पैसे दे. तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी केली. नको आहे मला. अहो असं काय करताय. गोळ्या खायच्यात ना तुम्हाला. तोंडाला चवच नाही इच्छाच नाही होत काय खाण्याची. बाबा इच्छा नसली ना तरी खावं लागणार आहे तुम्हाला. गपचूप खाऊन घ्या. घ्या. आदियो. सर सर तुम्ही कसे काय आलात. नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. या ना या आत या ना सर प्लीज बसा. म्हणजे या बसा. हे इकडे इकडे बसा. इकडे बसा. इकडे बसा. या ना सर बस. बाबा. अहो बाबा. म्हणजे काय होतंय तुम्हाला. आत्ता बरे होता ना. अचानक काय झालं. काय होतंय. हे घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. काय झालं बरे आहेत ना ते. तुम्ही बसा ना. तुम्ही का उभे. भाऊजींना असं अदन मदन होत असत तुम्ही नका काळजी करू. तुम्ही या ना बसा. वहिनी अहो या बसा. बाबा बरं वाटतंय ना नक्की. हा बरं वाटतंय. कसे आहात तुम्ही. मी अभिमन्यू राजेश गौरीचा सर. हा तरीच तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बाबा तुम्ही जरा आराम करा. नाही मी ठीक आहे. गौरी हेच ते का ग सर. हा हेच सर आहेत आमचे. मराठीचे मराठी शिकवतात ना आम्हाला. हेच ते सर आहेत खडूस सर. हा मग गौरी नेहमी सांगत असते तुमच्याबद्दल. काय सांगते की आमचे सर किती खडूस आहेत. नाही सर खडूस खडूस कुठे म्हणाले मी.
मी तर उलट म्हणत होते आमचे सर फणसासारखे आहेत, एकदम फणसासारखे. फणस कसा असतो? बाहेरून काटेरी पण आतून आतून एकदम गोड आणि मऊ. सध्या फणसाचा सीझन नाही आहे ना, त्याच्यामुळे तुमच्यासाठी नारळ पाणी कमाल. आमच्या सरांची विनोद बुद्धी म्हणजे एकदम दारदार आहे. आणि काटेरी पण. मला सांगा तुमची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. आमचे बाबा एकदम फायटर आहेत सर. डॉक्टर म्हणाले की ते खूप लवकर रिकव्हर होत आहे. पण रिकव्हर केलंय म्हणून लगेच दगदग करायला जाऊ नका. सांभाळ. आओ ही करायला देईल तर ना, अजून शिकत असली ना तरी पक्की मास्तरी नाही, हातात छडी नाही एवढंच. पण कुठे कामी येते तिची शिस्त भाऊजी? नाही जेवायला नाहीच म्हणताय तुम्ही. अरे वा, जेवायला का नाही म्हणत? मग गोळ्यांमुळे ऍसिडिटी होईल त्याचं काय करायचं? चला बाबा आ करा. हो आ करा. तुम्हाला ना कंपल्शन केलं पाहिजे. आपल्याला जर लवकर बरं व्हायचं तर वेळेवर खायला नको का? आणि मग जखम कशी बरी होईल? आ करा आ करा. हा वा सर. सर तुम्ही कधी आला? मी आत्ताच आलो. म्हटलं बाबांच्या तब्येतीची चौकशी करूया. तुम्ही काळजी घ्या. आता राघवराव आलेत की नाही मग आम्हाला कसली आली आहे काळजी? हो तेही आहेच म्हणा, पण तरी काहीही लागलं तरी अगदी निसंकोचपणे सांगा. येतो. अहो सर तुम्ही कुठे चाललात? बसा ना, निदान चहा तरी घेऊन जा. वहिनी अहो अगं चहा कसला देतेस सर? आज जेवल्याशिवाय जायचं नाही हा इथून. नाही नाही खरंच नको, मी घरी जाऊन जेवेन. सर अहो असं काय करताय? तुम्ही जेवूनच जा आणि तसंही तुम्हाला घरी जायला खूप उशीर होईल. नाही मी निघतो कारण मॅडम वाट बघत असते. अरे देवा सर तर लग्नाचं काही बोलतच नाहीये. येतो काळजी घ्या. गौरी जरा बाहेर येतेस, थोडस महत्वाचं बोलायचं होतं. हो आलेच बाबा आलेच. टेबलचा कोपरा लागला असता सावकाश. सर बरं झालं तुम्ही मगाशी अभ्यासाचा विषय काढला. मी ऍक्च्युअली अभ्यासाबद्दल बोलायला तुमच्याकडे येणारच होते. मी असं म्हणणार होते की मी जर तुमच्याकडे क्लास खरं म्हणजे गौरी मला अभ्यासाबद्दल बोलायचं नव्हतं, मला आयुष्याबद्दल बोलायचं होतं. म्हणजे आयुष्याचा प्रवास आपला चालू असतो आणि आपल्याबरोबर अनेक लोक असतात, पहिल्यापासून असतात, कधी कोणी आपली साथ सोडून अचानक मध्येच निघून जातं. अशा वेळेस आपल्याला आयुष्याचा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. बापरे सरांचा एकदम इमोशनल केअर पडणारे वाटतं. एकट्याचा प्रवास वगैरे बोलताय. नाही नाही त्यांना ना या दिशेनं विचारच करू द्यायचा नाही. तुला कळतं ना मला काय म्हणायचं? हा हा सर कळतंय ना. पण एकट्याने प्रवास का करायचा? म्हणजे आपल्या प्रवासामध्ये आपल्याला नवीन पार्टनर्स पण भेटू शकतात ना. तेच मला म्हणायचंय. नवा प्रवास नवे प्रवासी. पण हा सगळा अनुभव घेण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे आणि डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे या प्रवासाकडे बघितलं पाहिजे. बरोबर आहे. पण मला असं वाटत की दरवेळी डोळसपणे का बघितलं पाहिजे? कधी कधी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सांगतेय
म्हणून त्यांचं आपण ऐकू शकतो ना. अगदी बरोबर. म्हणजे जवळचा माणूस आपल्या भल्यासाठी सांगतो हे तर तुला मान्य आहे. हो अर्थात सर. माईच ऐकत का नाहीयेस? राघवला होकार का देत नाहीयेस? सर तू आधी माझं शांतपणे ऐकून घे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राघव हा एक चांगला मुलगा आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं कि त्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम. तू अजून त्याला होकार दिला नाहीयेस पण तरी सुद्धा या सगळ्या संकटाच्या काळात तू तुझ्या बरोबर उभा राहिला हक्काने. तो तुझ्यावर तुझ्या घरच्यांवर त्याच्या कुटुंबियांसारखं प्रेम करतो. तुझ्या आई वडिलांना तो त्याच्या आई वडिलांच्या जागी मानतो आणि तू लग्नानंतर शिकायला सुद्धा त्याची काही हरकत नाही. तेव्हा आयुष्यात तुला यापुढे अनेक मुलं भेटतील अनेक स्थळे आहेत पण तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा नाही. गौरी एक सांगू त्या मुलाला त्या प्रेमाला जप.